आजपासून 4 दिवस कृषी प्रदर्शन असतात, काय काय वैशिष्ट्य असणार आहे? दरवर्षी या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना एका ठिकाणी एका जागी तंत्रज्ञानाची माहिती, शाश्वत शेतीसाठी असणारी माहिती, उत्पादन वाढीची क्षमता, याचं नवं तंत्रज्ञान लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम करतो आहे. आणि त्याचबरोबर जे पदार्थ आहेत किंवा जे वस्तू शेतीपूरक वस्तू तयार होत आहेत, मग तांदूळ असेल, गहू असेल, अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टीला एक मार्केट आपण यामधून मिळवून देतो आहे. त्याचबरोबर उद्या अनेक लेक्चर्स आहेत की शाश्वत शेती संदर्भातले लेक्चर्स आहेत, त्याचबरोबर चितळेंचं एक लेक्चर त्या ठिकाणी असणार आहे. एकूणच दुग्ध व्यवसाय, शेती या संदर्भात उत्पादन वाढ आणि कमी खर्चामध्ये काय उपाययोजना करता येईल त्याची माहिती देण्याचं एक मोठं दालन आपण निर्माण केलेलं आहे. कृषी खात्यानं देखील त्यांच्या ज्या योजना आहेत, म्हणजे अपघात विमा योजना असेल किंवा जवळजवळ 12 स्टॉल्स कृषी खात्याचे लागलेले आहेत, शेततळ्याचा स्कीम्स असतील, आज अनेक योजना केंद्र राज्य शासनाच्या लोकांच्यापर्यंत पोचत नाहीत आणि ते पोचवायचं माध्यम या माध्यमातून आम्ही करतो आहे. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे जरांगे पाटलांसोबतची कालची चर्चा आहे, पूर्णपणे फिक्स केलेली आहे, सरकार आता पुढे काय करेल असं वाटतं आणि काय करणं अपेक्षित आहे? नाही, मला वाटतंय सरकार नेहमीच तारखा देत आलेलं आहे. मी परवा देखील अधिवेशनामध्ये जाहीरपणे सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे, कारण की 24 तारखेला शाश्वत असं कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कोर्टामध्ये टिकल असं आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं. तारीख सरकारनं दिली होती, पहिली तारीख दिली 30 दिवस, त्याला 40 दिवस घेतले, नंतरची तारीख मिळाली 24 तारखेपर्यंत. महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज वाट बघत होता की काय होणार आहे, कशा पद्धतीनं निर्णय लागणार आहे. मग तुमच्या हातात नव्हतं तर मग फसवणूक का केली हा प्रश्न आज मराठा समाजाच्या समोर आहे की हे 24 तारखेला घडणार नव्हतं, अधिवेशन फेब्रुवारीमध्ये घेणार म्हणतात, फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये नेमकं काय करणार आहेत हे ते सांगत नाही आहेत, 50% वर आरक्षण देण्यासंदर्भात केंद्राकडं भूमिका मांडणार आहेत का त्याच्याबद्दल कुठं सांगत नाहीत. परवाचं जे भाषण विधिमंडळातलं बघितलं, आम्ही सगळ्यांनी विरोधी पक्षांनी या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका आम्ही घेतली होती. सरकार जे पाऊल टाकेल पॉझिटिव्ह शाश्वत असं त्याला पाठिंबा देण्याची भूमिका होती. परवाच्या भाषणामध्ये फक्त बजेटरी प्रोव्हिजन्स ज्या योजना आहेत त्या अगदी परत पुन्हा त्याला सजवून योजना पुढे सांगण्याचं काम केलं आणि मला वाटते मराठा समाजाची फसवणूक झाली असं म्हणायला हरकत नाही. नाही, मग 24 तारीख दिली का? 1 मार्चला मागच्या वर्षी आचारसंहिता लागली होती, आत्तासुद्धा 5-6 मार्चला पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागणार असं साधारणपणे वातावरण आहे. मग हे जर माहीत होतं मग 24 तारीख दिली का? म्हणजे ही टोटल फसवणूक आहे ना. आशा वाढवल्या, आकांक्षा वाढवल्या की आज ज्या परीक्षा पुढच्या काळामध्ये MPSC च्या येणार आहेत, जी नोकर भरती येणार आहे, आज तरुण वाढ बघत होता की 24 तारखेला हे आरक्षण जाहीर झालं की आम्हाला त्यामध्ये संधी मिळेल, उद्याच्या काही फायदे जे आहेत या आरक्षणातून मिळणार या आशेवर तरुण होता, युवक होते, आणि म्हणून मला वाटते फसवणुकीचा प्रकार झालेला. जरांगे पाटील यांनी सरकारला वेटीस धरले नाही तर सरकारनं वेटीस धरले अशा पद्धतीची खोचक टीका छगन भुजबळ यांनी केलेली आहे, मला वाटते अपमान करताना पाहायला मिळतो. नाही, भुजबळ साहेबांचे बोलवते धनी कोण आहेत हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे आणि म्हणून मला वाटते आता हे धुईचं राजकारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचं एक षडयंत्र आहे आणि म्हणून आमचं नेहमीच म्हणणं राहिलेलं, आम्ही त्याचा उल्लेख वारंवार केलेला आहे की सरकारमधले एक मंत्री अजून त्यांची वक्तव्ये थांबत नाहीत, म्हणजे शासनाची भूमिका आहे काही हे देखील स्पष्ट होणं अभिप्रेत आहे. नाही, तो आता सगळ्यांना कळून चुकलेला आहे ते काय, हे आता जे काय दिसते सरकारमधले एक मंत्री एक बोलत आहेत, दुसऱ्या बाजूला दुसरं चाललंय त्याच्यावरून हे स्पष्ट दिसतंय. नागपूर जिल्हा बँकेच्या प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा आहे ती झालेली आहे, सगळ्या भ्रष्टाचाराच्या. नाही, मला वाटते हा पहिला टप्पा आहे, पुढे ते अपील करतील आणि आम्हाला खात्री आहे की ज्या फॅक्ट्स आणि फिगर्सवर उद्या ते निर्दोष देखील सुटतील याची आम्हाला खात्री आहे, कारण की ठीक आहे कोऑपरेटिव्हमध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि त्या घडल्यानंतर काही गोष्टी पुढे आल्यानंतर शेवटी प्रत्येकाला आपल्याला स्वतःवरचं जे काय आरोप आहे ते पुसण्याची संधी कोर्टात नाही. मला वाटते पहिला निर्णय झाला आहे, उद्या हायकोर्टात ते जातील, अपील करतील, त्यामधून निश्चितपणे त्यांना न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री. मुख्यमंत्री
नाही, मुळात ते हुकीमशाहीकडे चाललेलं आहे माहीतच आहे, परंतु जे तीन कायदे पारित करण्यात आले खासदार नसताना, त्या कायद्यांचा बारकाईनं अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की हे 140 खासदार का निलंबित केले होते। ते जर या सभागृहात असते तर हे कायदे पास करणं सोपं झालं नसतं। जे कायदे पुढच्या काळामध्ये एखादा शब्द जरी तुम्ही बोलला तरी तो देशद्रोह ठरणार आहे, आणि म्हणून हे कायदे पारित करण्यासाठी यांचं निलंबन केलं। एक तरुणानं, संसद हे मंदिर आहे, या मंदिरामध्ये एखादा तरुण असं कृत्य करतो त्यावेळी त्याच्या भावना, त्याचं नेमकं कारण काय आणि त्याच्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे, सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात चर्चा झाली पाहिजे अशी खासदारांची अपेक्षा होती। परंतु मला वाटते सगळ्या बाबतीत हे सरकार इतिहास करायला लागले, निलंबच्या बाबतीत देखील एक नवा इतिहास त्यांनी केलेला आहे। नाही, अधिवेशनात काय होणार आहे, मागच्या अधिवेशनात आम्ही जो कायदा केला, नंतर पुढच्या अधिवेशनात एक मतानं कायदा केला, त्याच्यावर चर्चा करायची नाही। फडणवीस साहेबांनी त्यावेळी सांगितलं याच्यावर चर्चा नको, आपलं सभागृह एक मत आहे हे सांगा, आणि म्हणून आपण चर्चा न करता एक मतानं, बहुमतानं नाही, एक मतानं तो कायदा केला। आता नवं काय आणणार त्यांनी सांगावं आम्हाला, आम्ही जनतेला कळलं पाहिजे की फेब्रुवारीमध्ये नेमकं काय करणार आहेत, 50% वरचं आरक्षण देणार आहेत का, किती टक्के देणार आहेत, हे जाहीर केलं पाहिजे की काय पद्धतीनं देणार आहेत, आणि म्हणून फक्त तारीख पे तारीख, कारण की परत 1 मार्चला आचारसंहिता लागली की म्हणणार आचारसंहिता लागली, आमची इच्छा होती असं व्हायला नको। सर, शेवटचा प्रश्न, देशात इतके प्रश्न असताना त्यामुळं विरोधी पक्ष जे आहेत ते प्रश्न मतदारांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडतं असं वाटतं? नाही, असं नाही, डिव्हिजन ऑफ वोट्सचा काही प्रमाणात फायदा भाजपला होताना त्या ठिकाणी दिसतो, परंतु इंडिया आघाडी ही सक्षमपणे लोकसभेला पुढे जाईल। राज्याची समीकरणं वेगळी असतात, परंतु देश पातळीवर लोकांना देखील कळून चुकलेलं आहे, महागाई असेल, बेरोजगारी असेल, आर्थिक जी काय आज देशाची परिस्थिती आहे, आणि लोकांना त्याची झळ बसत चाललेली आहे, कारण की कुठल्याच बाबतीत, फक्त प्रसिद्धीच्या बाबतीत सरकार पुढं आहे, बाकी नाही आहे, आणि त्याचं उत्तर इंडिया आघाडीच्या बाजूनं मतदान करून येणाऱ्या लोकसभेला निश्चितपणे परिवर्तन झालेलं दिसेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।